दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतीसाठी पाणी कमी मिळणार आहे, त्यामुळे शेतीच्या उत्पादनात निश्चितच घट होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितली. यावेळी दुष्काळ निवारणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्याचेही विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, परतीच्या पावसामुळे यंदा राज्यातील गव्हाच्या क्षेत्रात 26% घट झाली असून कापसाच्या 84 लाख गाठींचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट असताना केवळ 50 लाख गाठी उत्पादित झाल्या आहेत. दुष्काळामुळे पाटबंधारे विभागाने परिस्थितीनुसार 25-30% पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी तसेच इतर बारमाही पिकांचे उत्पादन घटण्याची भीती आहे. पिण्याचे पाणी ही मूलभूत गरज असल्याने ते पुरवणे गरजेचे आहे. मात्र महानगरांमधील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासनाने काळजी घेतली तर शेतीसाठी पाणी कपात होणार नाही असे सांगून विरोधकांनी फोडलेल्या कॅगच्या अहवालात विखे फाउंडेशनचा उल्लेख असला तरी माझा या संस्थेशी संबंध नसल्याचा दावा विखे पाटील यांनी केला. ते म्हणाले, अहवालात विखे फाउंडेशनचे नाव असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. बिनबुडाचे आरोप करणे हे त्यांचे कामच आहे. या फाउंडेशनला जमीन देण्याबाबतचा निर्णय 1986 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी घेतला. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री असताना 1989 मध्ये जमिनीचा ताबा मिळाला. याच काळात बारामती हॉस्टेल आणि फिरोदिया ट्रस्टला जमीन देण्यात आली होती. या दोन्ही संस्थांप्रमाणेच फाउंडेशनलाही जमीन मिळाली. जमिनीचा ताबा मिळाला त्यावेळी मी आमदार नव्हतो, तसेच संस्थेचा विश्वस्तही नव्हतो, त्यामुळे माझ्या प्रभावामुळे जमीन मिळालेली नाही असेही त्यांनी नमूद केले. सिंचनाची व्यवस्था वाढली पाहिजे, पण त्याला तर मर्यादा आहे की त्याला खूप 1 वर्ष लागतो, 5 मोठे धरण व्हायला 5 वर्ष लागतात. आज अपरवर्धा प्रकल्पाचे अजून 4 अपुरे आहेत, किंवा आता घोषीपूर्द प्रकल्पाची एवढी चर्चा होते, आता ते पूर्ण होतील, मग लोकांना पाणी मिळेल. किंवा आता भराजेस बांधायचं काम चालू आहे, पेनगंगावर त्या ठिकाणी आता शेतकरी ते भराजेस मधून पाणी उचलून घेतील. ऑल ते होईल काळाजोगामध्ये, ते काय आपण नाकारत नाही, पण इमिजिएटली आता जे रेमेडियल मेजर्स आपल्याकडे आहे, उपलब्ध साधनांचा वापर कसा करता येईल. आता आपण त्यांना जर आणखी मोठी स्वप्न दाखवायला लागलो तर ते बरोबर आहे. त्या प्राप्त परिस्थितीचा आणि साधनांचा उपयोग करून त्यांच्या शेती पद्धतीमध्ये आम्ही हा बदल जर केला तर तुम्हाला उत्पन्नाची साधनं तयार होतील, त्यातून उत्पन्न मिळेल. मला असं वाटतं की आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या त्या विशेष करून शेतकऱ्यांनी संबंधी आणि आपापच त्याचा परिणाम त्या अन्य राज्यातही होईल. इट इज नॉट नेसेसरी की त्या जिल्ह्यापुरतं होईल. म्हणजे ती जमीन जी आहे फाउंडेशनला, मी तर ट्रस्टी कधीच नव्हतो त्या संस्थेचा, परंतु मी ज्यावेळी माहिती घेतली काय पालपरा आल्यानंतर की 1988 साली सरकारने जमिनीचा ताबा दिलेला आहे, जमीन द्यायचा निर्णय घेतला आणि विखे फाउंडेशनलाच दिला. मी नव्हतो, आय वॉज नेव्हर ट्रस्टी. आणि वाटतं 10 जानेवारी 1989 गव्हर्नमेंटने ताबा दिला. आता इट इज 22 इयर्स, म्हणजे त्या 22 वर्षामध्ये एक तर माझा संबंध आहे त्या ट्रस्टशी काही, ठीक आहे, आमचे त्या ठिकाणी जे काय कार्य 22 वर्षामध्ये काय घडले, खरं म्हणजे विखेबळ फाउंडेशनला ज्यावेळी ती जमीन अदा केली सरकारनं, कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी, नंतर मग पवारसाहेब मुख्यमंत्री झाले आणि ती मिळाली, त्यावेळी ताबा मिळाला, श्रीनिवास पाटील साहेब कलेक्टर होते. आता 22 वर्षामध्ये अरे ह्या नंतर ज्या काही घटना घडल्या त्रिपणमध्ये आहेत त्या लेटेस्ट आहेत वाटतं, 2004-5 काहीतरी आहेत. आता 88 ची घटना जी घडते आणि ते मग काय विखेबळ फाउंडेशन नाव आलं की राधाकृष्ण विखेबळ आपण ते जोडलं गेलं, मग ते मंत्री आहेत असं भासवण्याचा प्रयत्न झाला की माझ्या मंत्रिपदाचा मी दुरुपयोग केला आणि ती जमिनीचं काहीतरी करून घेतलं. मी आमदार सुद्धा नव्हतो, मी पहिल्यांदा आमदार 1995 साली झालो, तर माझ्या इन्फ्लुएन्सचा प्रश्न असतो त्या सरकारमध्ये. पण मला ते आश्चर्य वाटलं तर मी म्हटलं आमच्या त्या फाउंडेशनच्या लोकांना म्हटलं तुम्ही गेल्या ते कॅगला तरी लिहिल्या की नेमकी व्हॉट इज द प्रॉब्लेम विथ देम आर विथ दी गव्हर्नमेंट आय डोंट नो. परंतु खरं म्हणजे बारामती हॉस्टेलला जमीन दिली, नंतर ते फिरोदिया ट्रस्टला जमीन दिली मोठं त्यावेळी, आणि त्या ट्रस्टला अगोदर जमीन दिल्या त्या ठिकाणी. विखेबळ फाउंडेशनला जेव्हा जमीन दिली तेव्हा सरकारने जर ऑर्डर केली की यापूर्वी त्या भागातल्या ट्रस्टला जी जमीन दिली त्या भावाने द्यावं, तर तोच प्रिन्सिपल फॉलो झालेला आहे फाउंडेशनला जमीन देताना असं त्या फाईलवर म्हटलेलं आहे. आय डोंट, म्हणजे मी गेले 2 दिवस तीच माहिती घेत होतो की नेमकी हे जे माझा फोटो यायला लागला म्हणलं तुझ्याबरोबर, तर म्हणलं मी तेव्हा ती मी तुम्हाला मुद्दाम तारखा सांगितल्या त्या दोन्ही, ऑर्डर कधी झाली आणि ताबा कधी मिळाला. बारामती हॉस्टेल आणि फिरोदिया फाउंडेशनला ज्या दराने जमीन मिळाली त्या दराने विखे फाउंडेशनला नाही वाटतं, त्यावेळी 3-4 ट्रस्टला जमीन मिळाली त्या निमित्तानं. पण आय डोंट नो व्हॉट इज कॅगशीच कॅगला विचारलं पाहिजे, एकतर त्यांच्या काय कोणत्या अनुषंगाने त्यांनी मुद्दा उपस्थित केलाय. पण खरं म्हणजे वेन आय वॉज नेवर इन द सीट ऑफ पॉवर ऑर मिनिस्टर ऑर एमएलए ऑल्सो दॅट टाइम.